खासदार वंदनाताई चव्हाण, ज्येष्ठ नेते जयदेवरावजी गायकवाड, रवींद्रजी माळुतकर, अंकुशरावजी काकडे, जगन्नाथबापू शेवाळे, शांतीलालजी सुरतवाला, श्रीप्रकाशजी मस्के, श्री निलेशजी मगर, एकूण सर्व सन्मान्य आणि त्याचबरोबर खूप मोठ्या संख्येने आमचा तरुण वर्ग या ठिकाणी उपस्थित होता. कार्यकारिणीतल्या मागच्या 2.5 वर्षातले जवळजवळ सगळेच कार्यकारिणीतले पदाधिकारी खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. आजच्या तातडीच्या बैठकीचे 3 महत्त्वाचे विषय होते. एक, की पुणे शहर हे आदरणीय पवारसाहेबांचा गृहजिल्हा म्हणून ओळखला जातो, त्यामुळं पुणे शहरातले कार्यकर्ते हे आदरणीय पवारसाहेबांच्या बरोबर राहतील. तशा प्रकारचा ठराव मांडण्यात आला आणि सगळ्यांनी एकमुखी नका या ठिकाणी घोषणा देत हात वर करून पवारसाहेबांना पाठिंबा देत असल्याची घोषणा केली. दुसरा विषय असा होता की उद्या आमचे प्रांताध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब यांनी तातडीची प्रदेश कार्यकारिणीची बैठक बोलवलेली आहे. त्याच्यामधून शहरातून जास्तीत जास्त कार्यकर्ते जावेत. साधारणतः 300 ते 350 कार्यकर्ते पुणे शहरातून जातील, ज्याच्यामध्ये ज्येष्ठही असतील आणि नवीन पदाधिकारी सुद्धा असतील. त्यामुळे तो एक विषय होता. आणि तिसरा महत्त्वाचा विषय असा होता की ज्याच्यामध्ये ही लढाई कदाचित आता कायदेशीर पातळीवर जाऊन पोहोचलेली आहे, त्याच्यामुळे अशा प्रकारचं एक ॲफिडेविट, ज्या ॲफिडेविटच्या माध्यमातून आम्ही आदरणीय पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर आहोत, अशा प्रकारचं ॲफिडेविट सगळ्या नेत्यांकडून कार्यकर्त्यांकडून घ्यायचं आहे. त्या संदर्भातली सुद्धा वस्तुस्थिती कार्यकर्त्यांसमोर ठेवायची होती, याची प्रत त्यांना अवेलेबल करून द्यायची होती. त्याच्यामुळे ही बैठक होती. या तिन्ही विषयासाठी कार्यकर्त्यांनी खूप चांगल्या संख्येने उपस्थिती लावली आणि पाठिंबा जाहीर केला, त्याबद्दल मी पुण्यातल्या सर्व तमाम कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो. होय, हे शहर आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या पाठीशी आणि बरोबर राहील, अशा प्रकारचा संदेश पुणे शहराने आज दिलेला आहे आणि त्याच्यात आम्ही यशस्वी झालो, त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून या ठिकाणी आभारी मानतो. जिल्ह्यातले शहरातले सर्व माजी आमदार बरोबर आहेत. विद्यमान खासदार वंदनाताई चव्हाण ह्या बरोबर आहेत. सन्मान्य आमदार चेतनजी तुपे साहेब आणि सन्मान्य आमदार सुनीलजी टिंगरे हे आजच्या बैठकीला येऊ शकलेले नाहीत. त्यांना तशा प्रकारचा निरोप दिला होता, पण कदाचित काही वैयक्तिक कामामुळे ते येऊ शकलेले नाहीत. त्यांनी त्या प्रकारे येणार आहे किंवा नाही अशा प्रकारचा कुठलाच मेसेज दिलेला नाही. कदाचित येणार आहे, म्हणजे उद्याच्या बैठकीला ते उपस्थित राहू शकतील अशी आम्हाला 100% खात्री आहे. नाही, असं नाही. शहराच्या अध्यक्षासहित खासदार आमदार हे सगळे पार्टीच्या प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपचे क्रियाशील सदस्य आहेत, सगळ्यांना मेसेज गेलेले आहेत. या प्रकारची बैठक होणार ही काल घोषणासुद्धा झालेली आहे. मी सुद्धा लाईव्हद्वारे आणि बाकीच्याद्वारे सांगितलेलं आहे. असं असताना त्यांनी येणं अपेक्षित होतं, पण कदाचित त्यांच्या कामाच्या खूप साऱ्या बिझी स्केड्यूलमुळे ते येऊ शकले नसतील, पण उद्या ते पवारसाहेबांच्या प्रेमापोटी नक्की येतील अशी खात्री मला नक्की आहे. याच्यामध्ये साधारणतः माझ्याकडे जो आता आकडा आहे त्याच्यामध्ये 23 माजी नगरसेवक, आणि आता नगरसेवक नावाचं कोणीच आता अस्तित्वात नाही. सगळ्याच पक्षाची मंडळी माजी नगरसेवक आहेत, पण माझ्या पक्षातले मागच्या टर्ममध्ये साधारणतः 23 माजी नगरसेवक आणि माजी नगरसेविका उपस्थित होत्या, अशा प्रकारची आत्ताची परिस्थिती आहे. मागच्या टर्ममध्ये जर संख्या बघितली त्याच्या निम्म्याहून कमीच आहे. एक तर विषय असा आहे की काल सायंकाळी 7:30 वाजता ही बैठक आज सकाळी 12 वाजता आयोजित केल्या करण्याचं आम्ही घोषणा केली होती. बैठक सकाळच्या सत्रात वर्किंग डे मध्ये आहे. असं असताना सुद्धा आपण पाहिलं की सभागृह तुडुंब भरलेलं होतं. ही गर्दी ही निश्चित आदरणीय पवारसाहेबांच्या बरोबर जाण्याचा होकार देणारीच होती. त्यामुळे कदाचित माजी नगरसेवक किंवा विद्यमान आमदार येऊ शकले नाहीत, त्याचा अर्थ चुकीच्या पद्धतीने लावला जाऊ नये. उद्याच्या बैठकीत दूध का दूध पाणी का पाणी नक्की होईल, पण हे शहर आदरणीय पवारसाहेबांच्या पाठीशी उभं राहील याबाबतीत माझ्या मनात शंका आहे. असं आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. एकतर मी कालही सांगितलं, आजही सांगतो, हे शहर आदरणीय पवारसाहेबांचं सुद्धा आहे, आदरणीय सुप्रियाताईंचं सुद्धा आहे आणि आदरणीय अजितदादांचं सुद्धा आहे. खूप सारे कार्यकर्ते मागच्या 24 वर्षाच्या प्रवासात राष्ट्रवादीच्या त्या सगळ्या नेत्यांच्या टचमध्ये होते. काही मंडळी उत्सुकतेपोटी त्या ठिकाणी त्यांना शुभेच्छा द्यायला दादांना गेले असतील, त्याचा अर्थार्थी संबंध लावू नये. या शहरामध्ये आजही भाजप आणि संघाच्या विरोधात लढण्याचं आत्मबळ या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे. भाजपपासूनच आपल्या विचारसरणीचा धोका आहे असा मानणारा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळं अशा कुठल्या कार्यकर्त्यांवर कारवाईची वेळच येणार नाही असं मला वाटतं. येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये हे सगळं चित्र हे सुस्पष्ट नक्की होईल.
नाही विषय असा आहे, एक तर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयाचं जे काही अग्रीमेंट आहे ते प्रशांत सुदामराव जगताप नावाने आहे, ते काय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर अध्यक्ष द्वारा सहीने ते काय अग्रीमेंट केलेलं आहे, त्याच्यामुळं जर उद्या ताबा घेण्याचा विषय आला तर प्रशांत जगतापला पोलीस चौकीमध्ये तक्रार दाखल करण्याचा अधिकार आहे, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी उल्लेख हा कुठं नाही आहे, तर प्रशांत सुदामराव जगताप असं नावाचं अग्रीमेंट असल्यामुळं त्या कार्यालयाचा ताबा कुणीच घेऊ शकणार नाही, माझा न्यायालयीन व्यवस्थेवर आणि पुण्यातल्या प्रशासनाच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, अशा प्रकारचा बळजबरी ताबा कुणीच घेऊ शकणार नाही. त्या संदर्भामध्ये उद्या आदरणीय पवार साहेब प्रांताध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब योग्य ते सूचना करतील, कार्यालयाचे पुणे शहरासहित राज्यातल्या किंवा एकूणच वेगवेगळ्या शहर जिल्ह्यांमधल्या कार्यालयांमध्ये कोणाचे फोटो असले पाहिजेत किंवा नसले पाहिजेत ते जे काय सूचना पत्र आम्हाला येईल त्याप्रमाणे कार्य जी काय कार्यवाही ती योग्य कारवाई नक्की होईल. नाही मुळात विषय असा आहे की पुणे शहर हा काही वेगळा भाग नसतो, प्रदेश कार्यालयाकडून ज्या काही सूचना येत असतात जो काही धोरण किंवा कार्यक्रम दिला जातो त्याप्रमाणे आंदोलन असतील आणि बाकीच्या गोष्टी होत राहतील. आज मोदीजी किंवा अमितजी शाह एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातल्या आंदोलनाचं स्वरूप कालही जोरात होतं आजही आणि उद्याही राहणार आहे. उद्या राज्य सरकारमध्ये जी जी मंडळी असतील त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन तर करावंच लागेल, प्रदेशने दिलेला प्रत्येक निर्णय हा आम्हाला मान्यच करावा लागेल. असं आहे की आज आमच्याकडे राष्ट्रीय अध्यक्ष पवार साहेब आहेत, मधल्या काळामध्ये जे काय घटनेत बदल केलेले आहेत म्हणजे पक्षाच्या घटनेमध्ये जे बदल केलेत त्यानुसार सर्वाधिकार आदरणीय पवार साहेबांनाच आहेत, त्याच्यामुळं त्यांच्या पक्षाचे नवीन प्रदेशाध्यक्ष कदाचित उद्या नवीन शहराध्यक्ष येतील ते कुणाची हकलपट्टी करतात हा त्यांचा विषय आहे, पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून पवार साहेबांचा राष्ट्रवादी म्हणून आमचं अस्तित्व हे कायम राहील, त्याच्यामुळं त्यांच्या कारवाईचा आमच्यावर काहीतरी परिणाम होईल असं मला वाटत नाही. अशी खूप सारी नावं आहेत, शेवटी असं आहे की ज्यांना तिकडे जायचं आणि शहराध्यक्ष त्यांच्या गटाचं व्हायचं आहे त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, त्याच्यामध्ये आम्ही ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण नाही, प्रत्येकाला व्यक्ती अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार तिकडे जाण्याचा आणि पद घेण्याचा सुद्धा अधिकार आहे. नाही मला अद्याप अशा प्रकारे अजितदादांचा काही निरोप नाही, दादांचा सन्मान माझ्या लेखी नक्की आहे, पण माझी भूमिका ही पहिल्याच दिवशी मी आदरणीय अजितदादांना मेसेजद्वारे कळवलेली आहे, माझा विभाग माझा मतदारसंघ हा ज्या विचारसरणीच्या विरोधात आहे त्या विचारसरणीबरोबर मी जाऊ शकत नाही अशा प्रकारची सुस्पष्टता मी समाज माध्यमांद्वारे आणि एकूणच माझ्या मेसेजद्वारे दादांसहित अख्ख्या राज्याला कळवलेली आहे. असं आहे माझ्यासहित सगळ्यांनी आत्मभान ठेवून आपल्याला कुठल्या विचारसरणीबरोबर जायचं आहे हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं आहे, माझी विचारसरणी मला त्या बाजूला जाऊन देण्यासाठी परवानगी देत नाहीये, त्याच्यामुळं ज्या कार्यकर्त्यांना स्वतःचा स्वाभिमान जिवंत ठेवायचा असेल ते नक्की आदरणीय पवार समोर राहतील, या बाबतीत कुणी शंका घेण्याचं काही कारण नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.